पहिला चेंडू मलकम यांचा, पंचांचा निर्णय वाईड, वाईड बरोबर एक अतिरिक्त धाव मिळाली आहे। फलंदाजीसाठी आले आहेत राहुल आदवडे व अमित, फलंदाजी दोन फलंदाज अमित आणि राहुल। पॉइंटच्या दिशेने गेलेला चेंडू डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न, परंतु तितक्यात एक धाव मिळालेली आहे। सुंदर अशी फलंदाजी होत आहे, संघाची धाव संख्या झाली आहे 10 रन। पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारला फटका, बघूया आपण सीमारेषा बाहेर जाईल की नाही। सीमारेषा बाहेर गेलेला आहे आणि चौकार, सुंदर असा फटका मारलेला आहे कव्हरच्या दिशेने। पुन्हा एकदा फाईन लेग दिशेने मारलेला फटका, षटकार मैदानाच्या बाहेर गेलेला आहे चेंडू। एल्ड्रिन मला तसं वाटतं की फलंदाजाची स्ट्रॉंग दिशा आहे, लेग साइड एकदम मजबूत, आपलं काय म्हणणं आहे एल्ड्रिन? मला पण तेच वाटते का, तो त्यांचा एकदम मेन हिस्सा आहे जिकडे ते सिक्स मारत आहेत कधीपासून। आता बघूया आपण दुसऱ्या नवीन पुन्हा एकदा मागे फटका मारायचा प्रयत्न, पण काही कनेक्शन झालेलं नाही आहे। षटक संपलेलं आहे, एक षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाली आहे 20 धावा, 20 रन्स फॉर नो लॉस। एल्ड्रिन मला वाटतं फर्स्ट ओव्हरच्या नंतर रनरेट खूप हा जास्त झालेला आहे, माणिपूरला हा रनरेट कंट्रोल करावा लागेल, आपलं काय मत आहे एल्ड्रिन? हो मला पण तेच वाटते, ते आता लार्सन आलेत बॉलिंग टाकायला, सो आता त्याचे बॉलिंगनी काय प्रभाव पडतो आपण बघूया, जशी जशी मॅच चालते तशी तशी आपण बघूया काय चालते। कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण संजय दादा यांचं आमंत्रण करतो,
दुसरा षटक माणिकपूर संघातर्फे बॉलरचं नाव लार्सन, डाव्या हाताचे गोलंदाज, एक ओवर 20 धावा उमेळमान संघाचे झालेले आहेत. फारच सुंदर क्रिकेट टूर्नामेंटचं आयोजन या ठिकाणी यंग फाइटर क्रिकेट क्लब नौबाडा, कुलदीप आणि त्यांचे सहकारी गेली अनेक वर्षापासून इथे या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करत आहे. अगदी सुंदररित्या आयोजन होत आहे, शिस्तबद्ध आयोजन होत आहे. थोडासा व्यत्यय आलेला आहे वाऱ्याचा. संजय दादा, एक ओव्हरच्या अखेरीस 20 धावा आल्या आहेत, आपल्याला काय वाटतं या ओव्हरमध्ये कुठला टर्न अराउंड होईल का? सुंदर चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न, पण फलंदाज अयशस्वी, चेंडू निर्धाव झालेला आहे. दुसरा चेंडू, पंचांच्या निर्णयासाठी आपण वाट बघतो. वाईड केलेला घोषित चेंडू आणि अजून एक धाव चोराचा प्रयत्न इथे आणि सुंदर धाव इकडे. तीन धावा चोरून काढलेल्या आहेत, अतिशय चपळाईने तीन धावा. हा चेंडू वाईड घोषित केला होता पंचांतर्फे. डाव्या हाताचे फलंदाज आलेले आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणात बदल. मारण्याचा प्रयत्न, पण फक्त सध्या तरी एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण नाही. ओ मिसफील्ड, ओव्हरथ्रो, विकेट कीपरकडे बॉल कलेक्ट करता आलेला नाही, त्यामुळे दुसरी धाव सुद्धा घेतलेली आहे. सुंदर अशी रनिंग पाहायला आपल्याला भेटते. सव्वीस धावा झालेले आहेत, दुसरं षटक चालू आहे. माणिकपूर संघातर्फे लार्सन, सुंदर अशी गोलंदाजी होत आहे इथे. या षटकामध्ये असं आपल्याला काही फटकेबाजी बघायला भेटलेली नाही आहे, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहत आहोत राहुल आणि अमितद्वारे. तर संजय दादा, मी तुम्हाला एक प्रश्न केला होता की या ओव्हरमध्ये आपल्याला एक टर्न अराउंड भेटते की नाही? पकडलेला आहे रॉजर यांना. खास या टूर्नामेंटसाठी माणिकपूर संघाने त्यांना खर्च करून इकडे बोलावलेला आहे. ते अमेरिकेवरून फक्तही खास टूर्नामेंट खेळण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचं नाव माणिकपूर संघामध्ये फार मोठं आहे. उंचावरून षटकार मारण्यामध्ये ते फार माहिर आहेत, त्यामुळे आता त्यांची फटकेबाजीसुद्धा आपल्याला बघण्यास मिळणार आहे. उत्तम क्षेत्ररक्षक, तसेच उत्तम गोलंदाज आणि उत्तम फलंदाज असे रॉजर गवानकर जीभ आमची जड झाली आहे, कृपया समजून घ्यावे. चौकार मिळालेला आहे.
दुसरं षटक चालू आहे आणि 30 धावा झालेले आहेत उमेळमान संघाच्या. सुंदर फटकेबाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. परत एकदा उंचावरून फटका आणि हा षटकार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करत आहेत. चौफेर फटकेबाजी, आधी चौकार आणि मग षटकार. संघासाठी उत्तम फलंदाजी. संघाला एका मजबूत धावसंख्येतर्फे आपल्या खेळीतर्फे हॅलो चला वेलकम बॅक प्रोत्साहक सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. आपण बघत आहात यंग फायटर क्रिकेट सामन्याचं तिसरं षटक. हे रॉजर घेऊन येत आहेत माणिकपूर संघासाठी. त्यांच्याकडनं शिस्तबद्ध गोलंदाजी होईल अशी अपेक्षा संपूर्ण प्रेक्षकगण ठेवत आहेत. उमेळमान संघाला रोखून ठेवण्यामध्ये त्यांना यश मिळते का बघूया. फलंदाज तयार आहेत. फाईन लेगकडे चौकार मारलेला आहे पहिल्याच बॉलला. हॅलो चला सन्माननीय आदरणीय विवेकजी पाटील साहेबांकडून एक पारितोषिक आलंय. फलंदाजी करणाऱ्या संघातून कुठल्याही खेळाडूने 3 चेंडू 3 षटकार लागले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस चांगला फटका आहे. इनफिल्डच्या डोक्याच्या वरून गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. जीवाची आकांक्षा करून क्षेत्ररक्षक चेंडू स्टॉप करतोय. 2 धावा तर सहज सोप्या रूपाने जोडल्या जातील. आमच्या समेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे समालोचक जोडले जात आहेत. प्रणव आहेत आपल्या समेत जोडल्या जाते. प्रणव आपल्याकडे देखील आम्ही रूप करणार आहोत. तत्पूर्वी आपण स्कोर कार्ड वरती जिक्र करूया. तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचताय तो. नीलच्या हातामध्ये डायरेक्ट चेंडू गेला. आपण बघितलं तर धावफलक जाऊन पोहोचत 44 आकड्यावरती. नीलचा जर विचार केला तर या ग्राउंड वरती चांगली फलंदाजी आम्ही पाठीमागच्या टुर्नामेंट मध्ये बघितली होती. माणिकपूर संघ देखील अपेक्षा करत असाल की आज नीलची बॅट चालली पाहिजे. मिडविकेट दिशेने गेलेला फटका पण मात्र एक धाव मिळेल इथे. रॉजरची सुंदर अशी गोलंदाजी होत आहे. सँडी मी तुम्हाला सांगू इच्छितो की रॉजर हे आपले माणिकपूरचे उत्कृष्ट एक गोलंदाज आहेत. हॅलो आम्ही रॉजर यांना देखील पाठीमागच्या टुर्नामेंट बघित होतो. यावेळेस अप्रतिम डीप एक्स्ट्रा कव्हरचा डोक्याच्या वरून चेंडूला पाठवले आउट ऑफ द पार्क. 1 बाउन्स इन
आपण जर विचार केला तर बेस्ट कॉम्बिनेशन इन द क्रिकेट मध्ये म्हटलं तर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जरा चांगलं असते, कारण की विचार केला तर जेव्हा डावखोर हाताचा फलंदाज स्ट्राइक एंडवरती येतो तेव्हा गोलंदाजाची लय बिघडली जाते, जेव्हाच बॅटिंग पॉवर प्लेचा उपयोग केला जातोय आमचे पंच आम्हाला दर्शवत आहेत की बॅटिंग पॉवर प्ले यूज केला जाईन, ज्या गोलंदाजांनी पहिल्या पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी केली होती तो दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये करू शकणार नाही. या स्पर्धेचा नियम आपण बघू शकतायत, एका साईडला माणिक संघ तर दुसऱ्या साईडला आपण उमेळ मानचा संघ बघत आहात. आतापर्यंत स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड पोहोचते ते टप्पल 49 आकड्यावरती. या षटकात मला तरी वाटतंय की 1-2 विकेट चटकावल्या पाहिजेल. सँडी तुमचं काय मत आहे? की जर कमबॅक करायचं असेल तर, कारण की उमेळमान संघ झपाट्याने पुढे सरसावत आहे, जर यांची जर गाडी रोकली नाही तर धाव्या या खोऱ्याच्या स्वरूपाने व्हायला जातील. यामुळे वाईड चेंडू होते, अवंतर धावसंख्येने संघाचं अर्धशतक देखील कंप्लीट होते. 50 धावा धाव फलकावरती आपण बघू शकताय. तर एक होमग्राऊंडचा संघ तर दुसऱ्याचा संघाचा विचार केला तर पडोसीचा संघ उमेळमान संघ विचार केला तर स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 50 संघाचं अर्धशतक कंप्लीट होते. स्ट्राईक एंडवरती फलंदाज जर आपण बघितला तर राहुल यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे इनफील्डच्या डोक्याच्या वरून पाडीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका धावेच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळत नाहीये. प्रणव भाई आपण जर विचार केला तर माणिकपूर संघाला या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल तर एकच पर्याय तो म्हणजे विकेट. नक्कीच सँडी, आणि लार्सन हे आपलं दुसरं वैयक्तिक षटक घेऊन येत आहेत आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपण पाहत आहोत त्यांच्याद्वारे. जर या षटकात त्यांना जर 2 विकेट मिळतात तर मला असं वाटतं की माणिकपूर संघ हे त्यांना रोखू शकते. येस नक्कीच, रॉयल डायस देखील आम्हाला दर्शवतात की माणिकपूर संघाची हवा या ग्राउंडवरती हवा आहे, कारण की होम ग्राउंडचा संघ आहे. तर एक मला टुर्नामेंट आठवते प्रणवजी, आम्ही बघितलं होतं या टुर्नामेंटवरती आम्ही कॉमेंट्री करत होतो समालोचन करत होतो तेव्हा नील आणि मॉरिसची जोडी होती, त्या जोडीने तब्बल पहिल्या विकेट करता 90 धावांची पार्टनरशिप आणि तसेच जर टीमचा टोटल स्कोरचा विचार केला तर 121 धावा बनवल्या त्या 6 षटकांमध्ये. जर आपण माणिकपूर संघाचा विचार केला तर त्यांच्यामध्ये देखील फलंदाजी करण्याची क्षमता आहे. यावेळेस अप्रतिम अप्रतिम वसे खूबसूरत मरीन ड्राईव्ह आहे, लेकिन उससे भी खूबसूरत आहे कवर ड्राईव्ह, खूबसूरत बल्लेबाजी. पहिल्या 3 चेंडूवरती 9 आल्यात, अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्याच्यामध्ये एक षटकार आला तर आपली प्रिडिक्शन कदाचित बरोबर देखील होऊ शकेल. धावफलक 72 आकड्यावरती. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलमध्ये पुरेपूर संपर्क होत आहे, एक धाव मिळाली आणि तसेच प्रसाद याला स्ट्राईक एंडवरती आणलं जाते, कारण की प्रसादमध्ये ती क्षमता आहे, ती कॅपॅसिटी आहे मोठी फलंदाजी करण्याची. काय वाटते 2 चेंडूवरती काय घडू शकते? मला तर अपेक्षा आहे की या 2 चेंडूमध्ये 1 चेंडूमध्ये विकेट येऊ शकते. पण विकेटची प्रेडिक्शन दिली तर माझं मन बोलतंय की प्रसाद या 2 चेंडूवरती मोठा हल्ला करणार आहे. माझं मन देखील म्हणतंय की 2 चेंडूवरती 1 षटकार देखील, कारण की धावफलकाचा विचार केला तर 73 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 1 षटकार आला तर 79. यावेळेस फुल टॉस चेंडू, नक्कीच आम्ही जिक्र केला होता की षटकार येणार, षटकार देखील आलाय. अप्रतिम स्ट्रोक, फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूल केला जातोय. तर या षटकात 2 बिग हिट केले आहेत सँडी आपल्या म्हणण्याप्रमाणे. मी तर माझं प्रेडिक्शन होतं की 15 रन येतील, पण त्याच्या वरतीच झालेले आहेत.
जेव्हा एक षटकार येतो तो एक नव्हे तर दुसरा देखील लागोपाठ येतो. यावेळेस वन सेकंड बिगिन करण्याचा प्रयत्न होता. पाठीमाग क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव कंप्लीट केले जाते. एकने धाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 80 आकड्यावरती, 80 रन्स ऑन दी बोर्ड. आपण जर विचार केला तर विशाल काय लक्ष असेल तर माणिकपूर संघाकरता, कारण की चेस करण्याची क्षमता देखील ठेवतो तो माणिकपूरचा संघ. पूर्ण दारोमदार असेल ती सलामीची जोडी मॉरिस आणि तसेच नीलेच्यावरती. बघा कुठली सलामीची जोडी ओपन करेल ते माणिकपूर संघाकरता. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे मास्टर कडे, त्यांना देखील देवत एक छोटीशी संधी. 81 टार्गेट आहे विजयाकरता. सँडी जर आपण चेस हे दोन फलंदाज आलेले आहेत. सँडी जर लक्षाची धावसंख्या जर आपण एक ॲव्हरेज सरासरी बघितली तर मला तरी असं वाटते 16 रनरेटनी रिक्वायर्ड रनरेट जो आहे तो 16 आहे. म्हणजे प्रत्येक षटकात जवळजवळ 3 बाउंड्री स्ट्रोक्स आलेच पाहिजे जर हे सामना जिंकायचा असेल तर. येस नक्कीच प्रणव, आपण जिक्र केला की जर विचार केला तर 16 सरासरी राखणं गरजेचं. स्ट्राईक एंडवरती नील आहे, या टुर्नामेंटवरती आम्ही त्याला बघितलं होतं. चांगली फलंदाजी त्यांच्या मध्यमध्ये देखील करू शकतायत. चौकार षटकारांची आतिषबाजी करता ओळखला जाणारा हा नील, तसेच त्याचा साथ देईल तो आता फलंदाज दुसरा प्लीज. सँडी जर आपण हा खेळ बघितला तर हा रिदमचा खेळ आहे. जर एकदा फलंदाजला रिदम भेटला तर पहिल्या षटकात 3-4 षटकार जर आले तर पुढे आपला गेम खूप इझी होतो.
नक्कीच, कारण की जर विचार केला तर पॉवर प्लेचा षटक आहे, त्याच्यामध्ये पॉवर दाखवणं देखील गरजेचं आहे. आपण तीन खेळाडूंचा विचार केला तर तीन खेळाडू 30 yard सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि तसंच मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात आहे. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा असतील. माणिकपूर वर्सेस उमेळमान संघादरम्यान मॅच चालू आहे. खूप खूप शुभेच्छा असतील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मुकेश. यावेळेस पहिला चेंडू आहे ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. सॅनी नक्कीच इथे आपल्याला पॉवर स्ट्रोक्सची गरज आहे. सुंदर एक फटका पॉइंटच्या दिशेने, पण बॅटचा संपर्क काही एवढा सुंदर झाला नव्हता, पण तरी दोन धावा काढलेल्या आहेत. आपण जर बघितलं तर विवेक पाटील यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलं. कुठल्याही गोलंदाजान जर विकेट हॅट्रिक घेतली तर 500 rupees पारितोषिक आहे. सातत्याने आपण एकच अनाउन्समेंट करत आहोत की विवेक पाटील सर आज नक्कीच खिसा गरम आहे, तर गोलंदाजांकरता देखील संधी आहे. विकेट हॅट्रिक साध्य करा, 500 rupees मिळवा. नील करता पुढील चेंडू. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, एक धाव कम्प्लीट केली जाईल की काय? यस, नक्कीच एक धाव कम्प्लीट केली जाईल. स्ट्राईक रोटेट होते. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती, स्ट्राईक एंड वरती प्लीज प्लेज. फलंदाजी मार्क वरती आहे. नील चांगली फलंदाजी करतो. आतापर्यंत 3 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. मुकेश चांगली गोलंदाजी, स्वतः संघाचा कर्णधार बॉलिंग मार्क वरती आला. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. चौथा चेंडू घेऊन येत आहेत. सुंदर असा फटका आणि षटकार. पुन्हा एकदा तोच चेंडू आला तर पांडे मागे स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. ब्लेस करता पुढील चेंडू आहे. वन्स अगेन उडवला चेंडूला. चेंडू हवेमध्ये आहे बराच काळ. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जेल सुटला जातो. यांनी जेल सुटण्याचं रूपांतर होते कन्वर्ट षटकारामध्ये. कॅच नव्हे तर आपण देखील कदाचित मॅच सोडली असेल. हा येणारा वेळ आणि काळ दर्शवेल. बॅट मधून पहिला षटकार आला होता, त्याच्यानंतर दुसरा देखील. संधी दिली होती ब्लेज तंबूच्या आसऱ्याला पाठवण्याची, पण संधीचं सोनं करता येत नाही. येतो एक खडखडीत षटकार. 6 धाव फलक वाढत जाऊन पोहोचले ते 15 आकड्यावरती. मित्रांनो, किसी बडे बल्लेबाज का कॅच छोडना, याने की दरवाजे पर आई खुशी को ठोकर मारना. बार बार मौके नहीं मिलते मेरे दोस्तों. इस बार ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी. ओवर नंबर 1 का खेल खत्म हो चुका है. स्कोर कार्ड जाकर पहुंचा है 15 runs पर. जाएंगे हम डीजे की ओर और फिर से रुक करेंगे प्रणव भाई की ओर. तर सँडी, या पहिल्या षटकात 15 जे धाव आलेले आहेत, जी रनरेट आपण एक्सपेक्ट केली होती की 16 धावा झाल्या पाहिजे, त्याच्यातल्या 15 तर आलेलेच आहेत. तर मॅचच्या सिच्युएशनच्या हिशोबाने माणिकपूर हे प्रॉपर, त्यांची स्थिती खूप चांगली आहे. ब्लेसनी हे 2 चांगले षटकार मारलेले आहेत. यावेळेस नीलचा विचार केला तर चांगला आक्रमक रवैया नव्हे तर डिफेन्सिव्ह माइंडी फलंदाजी करतोय, कारण की ब्लेस चांगली फलंदाजी करतोय. त्याला स्ट्राईक एंडवर त्यांना गरजेचं आहे. तेच कार्य त्याच्या माध्यमातून देखील पार पाडलं जात आहे. याच्या बडे बल्लेबाज की निशाणी होती. अगर एक बडा बल्लेबाज बडे फटकेबाजी कराय तर उसको स्ट्राईक एंडवर लाना जरुरी रहता है. उंचावरून गेलेला फटका
आणि इथे झेलबाद झालेले आहेत. आणि मला वाटतं की हा फटका फाईन लेगच्या दिशेने मारायचा होता, परंतु काय कनेक्शन प्रॉपर झालं नाही, त्यामुळे तो स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. येस येस, नक्कीच, कारण की जर फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित चौकार षटकार देखील मिळाला असता, कारण की नो मॅन्स लँड होता तिथे, कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. विचार केला फाईन लेग मध्ये खेळण्याचा, बॉल गेला स्क्वेअर लेग मध्ये, झेल टिपला जातोय, चांगला झेल, कदाचित राहुलच होता झेल टिपणारा खेळाडू. जितू त्याने झेल टिपला, चांगला जीत झाली त्यांची देखील. एक्क्याऐंशी धावांचा आपण चेस करायचं तर चांगली फलंदाजी करणं देखील गरजेचं आहे. धावांचा विचार करता धावा धावफलकडे आहेत त्या 16. वाईट चेंडू, धाव संख्या झाली आहे 17. तर माणिक पोर यांना जे आव्हान आहे 81 धावांचं, त्यांना जर पूर्ण करायचं असेल तर त्यांना पॉवरफुल फटके मारणं आवश्यक आहे. पहिल्या षटकात जे 2 फटके आपण पाहिले, मेडॉनच्या दिशेने गेलेला फटका, मात्र 1 धावांनी संतुष्ट मानावा लागेल. सनीलचा चांगला स्ट्रोक आहे, जर पाठीमागे विचार केला क्षेत्ररक्षक तैनात आहे, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक तैनात होता. विचार करता आणखी जर विचार केला तर 62 धावांचा आव्हान असेल, कारण की दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील चेंडूचा खेळ कंप्लीट झाला, तो 5 धाव फलक स्थिरावला, 19 आकडेवरती. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. यावेळेस चांगला फटका आहे समोरच्या दिशेने, जे मोठे मोठे खेळाडू करू शकले नाही ते लोकल बॉय होम ग्राउंड बॉयनी करून दाखवलंय. तर सन्माननीय आदरणीय राजू गमनकर साहेबांचं देखील आगमन झालंय, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष. आपण जर बघितलं तर राजू गमन सर यांचं देखील आगमन झालंय, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष, माजी नगरसेवक. मोस्ट वेलकम सर, हार्दिक स्वागत असेल आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. नवीन षटक घेऊन येत आहेत करण, संघाची धाव संख्या झाली होती 25. थोडस रन रेटच्या हिशोबाने मागे राहिलेले माणिकपूर. तसेच सन्माननीय आदरणीय विल्फ्रेड डिसोजा साहेब देखील यांचं आगमन झालंय, मोस्ट वेलकम सर. आपण जर बघितलं तर ब्लॉक काँग्रेस सर चिटणीस हे देखील आले, तर आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम, साहेबांचं देखील स्वागत केलं जात आहे षटकाराच्या साह्याने. वेलकम डीजे. प्रणव, जर आपण अजून विजयाचा विचार केला तर 50 धावांचं आव्हान आहे, कारण की आतापर्यंत आपण अर्धा गाठ पार केला, अर्धा गाठ देखील पार करणं गरजेचं आहे. नील फलंदाजी देखील चांगली करत आहे, गोलंदाजी विचार केला तर करण यावेळेस बॅकफुट वरती गेला, चेंडूला कट केलं, ताकद आहे यावेळेस, नजाकत देखील आहे. सुंदर असा फटका थर्डमॅनच्या दिशेने ग्लाइड केला आहे. सँडी जर आपण बघितलं तर या अजून बॅटिंगमध्ये 4 सुंदर षटकार आलेले आहेत, तर अजून 3-4 षटकार आपण जर आता पाहतो.
अगर जीत के लिए रुक किया जाए तो और 48 रनों की जरूरत है 33 पर स्कोर कार्ड जाकर पहुंचा है। अगर देखा जाए तो 48 और रनों की जरूरत है। नील ऑन स्ट्राइक, बड़े बल्लेबाजी करना जानते हैं, अच्छे स्ट्रोक खेलना जानते हैं। इस बार बैट का एज भारी किनारा लगा था लेकिन कीपर से थोड़ी सी दूर रह गए। अगर देखा जाए तो हाफ चांसेस को फुल चांस में कन्वर्ट करना टीम की लिए जरूरत होती है। अगर देखा जाए तो ओवर नंबर 3 का खेल चल रहा है, 4 गेंदों का खेल अभी तक खत्म हो चुका है। स्कोर कार्ड जाकर पहुंचा 34 रनों पर जीत के लिए और 47 रनों की दरकार है। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है मालकम ऑन स्ट्राइक। इस बार खूबसूरत स्ट्रोक, खूबसूरत पीछे फील्डर मौजूद है लेकिन बन के रह जाएंगे दर्शक। दर्शन स्ट्रोक 6 रन, खूबसूरत बल्लेबाजी मालकम, खूबसूरत बल्लेबाजी, सुंदर अशी बैट स्विंग आपल्याला बघायला भेटलेली आहे इथे। तीन मीटर ची सिक्स मारलेली आहे त्यांनी। असा फटकार प्रणव, आपण जर विचार केला तर याच्या अगोदर आपण लॉंगेस्ट सिक्सचा विचार केला होता, तो नव्हे तर हा सर्वात लांब सिक्स असेल। कारण की विचार केला तर कालच्या दिवसामध्ये आपण टेनिस क्रिकेट जगतातील भरपूर मोठे मोठे स्टार खेळाडू बघितले, पण आजच्या दिवसामध्ये मालकम चांगली फलंदाजी करत आहे। तो डाला फोर डाला, गेंदबाज को पूरा निचोड़ डाला, खूबसूरत बल्लेबाजी, खूबसूरत। अगर इस मैच का रुख किया जाए तो आने वाले 12 गेंदों का खेल श्रेय से जीत गया 35 रनों की जरूरत। मैच का देखा जाए तो अभी तक का बैलेंस एक 50-50 मुकाबला रहेगा। सैंडी, मुझे लगता है कि माणिकपुर ये कर सकता है। मेरा मानना है कि जो खेल अभी तक हुआ है, मालकम ने पिछले ओवर में जो सिक्स मारे हैं अभी, मुझे लगता है कि रिदम में है और 12 गेंदों में 35 मुझे नहीं लगता है नामुमकिन है। मुश्किल तो जरूर है पर हो सकता है। ये सही कहा सर आपने, बिल्कुल सही कहा। बिकॉज देखा जाए तो 12 गेंदों का खेल श्रेय से जीत के लिए 35 रनों की जरूरत, पूरा दारोमदार रहेगा वो मालकम तक और नील पर। दोनों बल्लेबाजी अच्छी करना जानते हैं लेकिन पूरा प्रेशर रहेगा दोनों बल्लेबाजों के ऊपर भी। बिकॉज देखा जाए तो यानी कि हर गेंद में 3 रन आना जरूरी है। 35 धावांची की आवश्यकता विचार करता, 12 चेंडू श्रेष्ठ आहेत, विचार करता 35 धावांची आवश्यकता। स्कोर कार्डचा विचार केला तर जाऊन पोहोचते ते 46 आकड्यावरती, 35 धावांची आणखी आवश्यकता। मालकम आणि तसेच नीलची जोडी मैदाना दरम्यान आग लगावत आहे। मालकम पुरे क्रेडिट आहे त्या मालकमला जाते कारण की 3 षटकार त्याच्या बॅट मधून आले, तब्बल 20 धावांची विस्फोट इनिंग साकारतो आपल्या संघाकरता। सँडी, मला वाटतं की 12 चेंडू आहेत पण जर 6 सुंदर फटके आले तर सामना हा माणिकपूरचा असेल। याच्यामध्ये कुठलीच संख्या नाहीये, 12 चेंडू आहेत, 12 पैकी तर 6 बाउंड्रीच्या बाहेर पाठवावं लागेल तेव्हा आपलं कुठेतरी काम भरेल। कारण की गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करतायत। भार्गव पुरत गोलंदाजी मार्क वरती आणलं जाते, भार्गवचा विचार केला तर याच्या अगोदरचा षटक हाताळला तो चांगली गोलंदाजी त्याच्यामध्ये मध्ये देखील राहिली होती। 1 विकेट आपल्या नावावरती अर्जित करून घेतली होती। विचार केला तर 10 धावा त्याने देखील खर्च केल्या गेल्या होत्या। येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ बाकी, विजय करता 35 धावांची आवश्यकता। नेल ऑन स्ट्राइक, यावेळेस चांगला स्ट्रोक आहे पाठीमागे क्षेत्ररक्षक येणार मिड विकेटच्या रेजर मध्ये, एक डाव कंप्लीट केली जाते आणि एकाच धावेने संतुष्ट होतात। ये अच्छे बड़े बल्लेबाज की निशानी मानी जाती है। अगर बिकॉज देखा जाए तो अपने नॉन स्ट्राइक एंड का बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रहा है तो उनको स्ट्राइक एंड पर लाना जरूरी है। सैंडी, बहुत ही जरूरी है स्ट्राइक पर लाना और उस बल्लेबाज को स्ट्राइक पर लाना जो कि काफी अच्छी रिदम में है। ये गेम ऑफ क्रिकेट जो है वो रिदम का गेम है, जो सही रिदम में है वो पूरे गेम को खींच सकता है। और एक अच्छा शॉट फिर से मिडॉन के पास,
अगर भार्गव का जिक्र करे तो भार्गव अच्छी गेंदबाजी करे, ऑफ स्टंप लाइन पकड़ के रखी गेंदबाज ने, तो यहाँ पर बल्लेबाज को बड़ा शॉट खेलना है तो अपने बलबूते पर खेलना पड़ेगा। इस बार दिशा खराब थी, अच्छा, लेकिन पीछे फील्डर मौजूद है, पकड़ा जाएगा कैच, मैच भी बन जाएगा। खूबसूरत गेंदबाजी, मैंने जिक्र किया था कि भार्गव अच्छी गेंदबाजी करना जानते हैं। नील बैक टू द डगआउट, माणिकपुर संघाला लागतोय नीलच्या स्वरूपामध्ये आणखी एक हादरा। वेलकम डीजे। उनके ऊपर डिफेंड है, उनके ऊपर निर्भर है। अगर देखा जाए तो दूसरे बल्लेबाज मलकम अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, उनको स्ट्राइक एंड पर लाना जरूरी रहेगा। इस बार खूबसूरत स्ट्रोक, अविश्वसनीय अविश्वसनीय खूबसूरत स्ट्रोक है। यह गेंद भी जाएगी बाउंड लाइन के बाहर, 4 रन के लिए फरार। मैंने कहा था ना सैंडी आपको, यह गेम टू वॉच होगा। डबे के पास जो बैठे हुए प्रेक्षक है वो बाउंड्री के बाहर बैठी है। सैंडी लास्ट बॉल जो है, आपको क्या लगता है सैंडी इस गेंद पे क्या होने वाला है? अगर मैच में कमबैक करना है तो छक्का लगाना ही पड़ेगा। इस बार ऑफ स्टंप के बाहर से घसीट के मारने का किया था प्रयास, एक ही रन मिलेगा, एक रन के अलावा दूसरा कुछ मिलेगा नहीं। प्लासिड यांनी जर तीन चेंडू तीन षटकार लागवले तर कल्पेश माथुर यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे। स्कोर झालाय 54 54 54। येणारा 6 चेंडूंचा खेळ बाकी, विजयाकरता 27 धावांची आवश्यकता। होम ग्राउंडचा संघ आपण जर बघितलं तर फलंदाजी करत आहे, पण कुठलाही इथे संघ आना ओपनचा किंवा कुठलाही पण आना, पण 6 चेंडूमध्ये 27 धावा म्हणजे भरपूर कठीण आहे वाली गोष्ट आहे। कारण की सँडी तुम्हाला काय वाटतं की दुसरा जो षटक होता माणिकपूरने तिथे कुठेतरी जास्त धावा टोटावल्या पाहिल्या होत्या? येस नक्कीच, कारण की जर भार्गवचा विचार केला तर चांगली गोलंदाजी करून निघून गेलाय, त्याचं पूरा क्रेडिट भार्गवला जाते। भार्गवनेच 2 षटक हाताळले, चांगली गोलंदाजी, 2 विकेट आपल्या नावावरती देखील त्यांनी अर्जित केल्यात। भार्गवच्या षटकामध्ये कमी धावा आल्या, त्याचंच कारण उरले की 6 चेंडूमध्ये 27 धावा। सँडी जर आपण इथे पाहतो 27 धावा, काय वाटतं तुम्हाला? मुश्किल आहे लेकिन नामुमकिन नाही। इस बार पहिली गेंद, पहिला सिक्सर, सिक्सर नंबर 1 इस ओवर में। मलकम बोल रहे कि भाई अभी तक गेम खत्म नहीं हुआ, बिकॉज मैं अभी क्रीज पर खड़ा हूं। सैंडी इट्स गेम ऑन। अप्रतिम गोलंदाजाला देखील म्हणत असेल प्रसाद वेलकम, बिकॉज देखा जाए तो पहली गेंद पर सिक्सर आ चुका है, इस ओवर को बड़ा बनाने का जिक्र रहेगा। बिकॉज देखा जाए तो अभी भी जीत के लिए 21 रनों की जरूरत, 5 गेंदें शेष है। मलकम में कैपेसिटी है, कैलिबर है, क्षमता है। अगर देखा जाए तो अच्छी बल्लेबाजी करनी होगी यहां से मलकम को।
इस बार फुल टॉस गेंद सामने की दिशा में, बड़ा ग्राउंड है यहाँ पर, बार बार लगातार जिक्र किया जाता है कि सामने की दिशा में जो ग्राउंड है बहुत बड़ा है और वहां पर गेंद को क्लियर करना लगभग नामुमकिन हो जाता है हर बल्लेबाज के लिए, विकेट गिरता हुआ और शायद मणिपुर टीम की आशा भी मेलकम के साथ पवेल एंड की तरफ जाती हुई। सैंडी, लेकिन मेलकम की बल्लेबाजी देखने बहुत ही मजा आया है, जितने स्ट्रोक्स खेले हुए हैं काफी बेहतरीन स्ट्रोक्स देखने को मिले। चार गेंदों में 21 रनों की आवश्यकता। यावेळी देखील समोरच्या दिशेने रॉजर स्वतःकडे स्ट्राइक ठेवायला पाहिजे होती, कदाचित प्लासिड स्वतःकडे स्ट्राइक ठेवणं गरजेचं होतं, कारण की प्लासिड मध्ये ती क्षमता आहे, स्ट्राइक स्वतःकडे ठेवायला पाहिजे होती, पण प्लासिडने दर्शवलं की ते दोन धावा आहे तर दोन धावा घेतल्या पाहिजे। स्ट्राइक एंडवरती फलंदाज आहे तो प्रिन्सली, त्याच्यामध्ये क्षमता असेल की काय, तीन चेंडूंचा खेळ बाकी, विजया करता 19 धावांची आवश्यकता, कंपल्सरी चेसिंगचा मुकाबला म्हणजेच उमेदवार आज संघ विजय होईल, नक्कीच आपण बघू शकतायत। यावेळेस मॅचची एज घेतली होती, शॉर्ट फायलिंग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, दोन चेंडूंचा खेळ, श्रेयस विजय करता 18 धावांची आवश्यकता। अगर इस मैच का रुख किया जाए तो आखिरी एक गेंद का खेल आना बाकी है, जीत के लिए मैच 21 रनों की जरूरत ये नामुमकिन है, ये होना असंभव है, अगर ये इसको करना पड़ेगा तो दुनिया का नवा अजूबा माना जाएगा, बिकॉज देखा जाए तो होमेलमान टीम यहां से जीत चुकी है, एक गेंद का खेल श्रेय से, जीत के लिए 21 रनों की जरूरत, अच्छा गेम 19 रनों की जरूरत है यहाँ से, दोनों टीमों के द्वारा अच्छा गेम देखने को मिला। इस बार अच्छा स्ट्रोक है सामने की दिशा में, बाउंड्री वहां पर काफी बड़ी है, बार बार लगातार जिक्र कर रहे हैं, सामने की दिशा में बहुत सारे बल्लेबाज आउट होते हुए दिख चुके आज, और उमेलमान की टीम विन होते हुए कॉन्ग्रेचुलेशन एंड वेरी हार्ड लक टू मणिपुर, आप आए हमारे टूर्नामेंट की शोभा बढ़ाई, आपका भी तहे दिल से इस्तकबाल करते हैं, और उमेलमान टीम से हमारे दरखास्त है कि आप जल्द से जल्द टॉस के लिए आ जाइए, उनके विरोध में खेलेगी टीम गावदेवी शिरवली। आणि तसेच आता आपण म्हणणार आहोत बेस्ट परफॉर्मर ऑफ द मॅच भार्गव, भार्गवला देखील विनंती असेल की आपण आपण देखील यायचं आणि मॅलकम यांना देखील विनंती असेल की आपण देखील यायचं, आपल्या माध्यमातून देखील चांगला खेळ बघायला मिळाला, चला भार्गव आणि मॅलकम त्वरित यायचंय, जरा काही करायचे प्लीज।